कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मी बोलायला आली आहे तुमच्याशी. काय बोलायचंय हे बघ, मला इथनं बाहेर काढ मग बोलू आपण. काय असेल असं ऐकून तर घ्या. अजिबात नाही, इथून बाहेर काढायला जमत नसेल तर सरकारना जाऊन आत्ताच सांग त्या घराला एकत्र शेवटचं बघा म्हणून. काय भाषा आहे भाऊजी, अहो तुमचं घर आहे, तुमची माणसं आहेत ती. अजिबात नाही, ते घर माझं नाहीये, माणसं तर अजिबात नाहीयेत. असं कसं म्हणताय? पिवताई रोज तुमच्यासाठी डबा घेऊन येते, रोज तुमचा विचार करते ती. आई सरकार रोज तुमची चौकशी करताय रोज. ए कलेक्टर, मी काय तुला दुधखोळा वाटलो काय? चौकशी करतात म्हणे. मी खरं बोलतीये भाऊजी, खर्चा सगळ्यात. ए काय घरघर लावलाय का तू? मला काय घेणं नाही तिथलं कुणाशी, मुकाट्याने मला बाहेर काढ. मला माझा वाटा द्या, मी पिऊ आणि अर्णव आम्ही आमचं वेगळं राहू. एक मिनिट, आणि त्यांची आपल्या घरात राहायची इच्छा असेल तर? हा, त्यांनी कोणाचं काय वाकडं केलंय? काही नाही, आता राहतात त्याच्यापेक्षा बाहेर ठेवून मी त्यांना. तशी कुठे किंमत मिळते म्हणा त्या घरात त्यांना. तुम्ही काय असं म्हणताय? आणि एक मिनिट, तुम्ही असता का घरात? त्यांना किती किंमत मिळते बघायला? हे अक्कल ना आर्जाला शिको, याचं बोलायला लागली ना तू, तिडिक जाती माझ्या डोक्यात. हे चिंचुके, हिला बाहेर काढ चिंचुके. भाऊजी जरा थांबा, माझं ऐकून घ्या. हे बघा, काही झालं तरी तुम्हाला आत्ता इथनं बाहेर काढणं अशक्य आहे, तुम्ही समजून घ्या प्लीज. तू काय मांडवली करायला आली का? कोणी पाठवलं तुला? ते महत्वाचं नाही, सरकारांनी होय का नाही, त्यांनी ही कामगिरी त्यांच्या लाडक्या सुनेवर सोपवली वाटत. मग त्यांची सून आली तलवार घेऊन भाषण झाडायला इकडं, लाडकी सून म्हणे. तेच सरकार तुला म्हणायचे बर का, ह्या पोरीला मी येडी करून गावात फिरवीन. भाऊजी माणूस चुकतो आणि ती चूक समजून घेऊन पुढे शिकायचं असतं. पुढे चिंचुके, चिंचुके वेपेन दे रे मला. मॅडम मला सुविचार सांगताय, तो लिहिला पाहिजे ना मी. दे चिंचुके. भाऊजी ए अप्पे, सरकारना जाऊन सांग आता हिथं माझी समजूत खाल्याला कुणी आलं तरी मी कुणाचंच ऐकणार नाही. फक्त मला हेतनं लवकरात लवकर बाहेर काढा, नाहीतर मी. नाहीतर काय? तर काय होईल हे त्यांना चांगलंच माहिती आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतोय बरं का, मला इथनं बाहेर काढ. जर मी इथनं बाहेर आलो नाही, कारण मी जे करेन ते आरजेला खुळ करून टाकेल. तुम्हाला काय हवंय ते मला सांगा, मी सरकारने जाऊन सांगते. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या मी सरकारांकडून तुम्हाला मिळवून देईन. हे बघा, फक्त तुम्हाला आत्ता इथनं बाहेर निघणं खरंच अशक्य, प्लीज तुम्ही समजून घ्या. मी परत एकदा सांगते तुम्हाला. ठीक आहे, मग एक काम कर, त्यांना म्हणाव मला माझा वाटा पाहिजे. त्यांची अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली पाहिजे आणि त्याशिवाय कुणीही मला इकडे भेटायला आलं नाही पाहिजे. मला 2 दिवस द्या. उद्याचाच दिवस, उद्या मला माझ्या हातात कागद पाहिजे. बर, मी बोलते सरकारांशी, तुम्ही शांत राहा फक्त. येते. ए कलेक्टर, तू कशी काय त्यांच्या बाजूने मांडवली करायला आली ग? काय मॅटर काय? तुला कळला का त्यांचा मॅटर? अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे. कसला मॅटर? नाही नाही, एवढं काही नाही आहे, तुझ्या बसची बात नाही ती. तू फक्त सरकारना जाऊन सांग मला माझी प्रॉपर्टी पाहिजे म्हणून. जा. त्या रुपालीनी तिच्या डोक्यात एकदम फिट्ट बसवलंय की ती भावली म्हणजे तिचं बाळ आहे. तुम्ही एक नाही 10 डॉक्टर जरी आणले ना तरी काय होणार नाही. मी काय म्हणते स्वप्नील, म्हणजे बघा तुम्हाला कसं वाटतंय ते. तुम्ही दोघ ना आता दुसरं एखादं बाळ ते काय म्हणते दत्तक दत्तक, हा दत्तक घ्या हा. ओ मावश्या, काय बोलताय तुम्ही, गप्प बसा जरा. आत्ता रुपालीला सांभाळणं जास्त महत्वाचं आहे आणि आत्ता ती जसं वागते ना त्यानं दत्तक घेतलेल्या बाळाला पण धोका होऊ शकतो. दादा जाऊ दे, त्यांच्याकडे नको लक्ष देऊ. आपण वहिनींना चांगल्या दुसऱ्या डॉक्टरना दाखवू. मी पण जरा माहिती काढते,
पुण्यातले डॉक्टर आहेत का बघूयात आपण. आणि बघ, पैशांची अजिबात काळजी करू नको. जो काय खर्च होईल ना सगळं करू आपण, पण वहिनींना बेस्ट उपचार देऊ. जे काय करायचं ते लवकर करा. फक्त ह्या घराची परिस्थिती खरंच बघवत नाहीये. नाही, दोन दिवसातच निर्णय घेऊ आपण. दादा, आपण सगळं करू, फक्त तू खचू नको. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे. येऊ आम्ही. तो फकस्त सुरुवात है. तुम्ही कुठला भी डॉक्टर बोलवा, नाही ते एखादा बाबा बोलवा, मी रुपालीला तशी ठेवणार म्हणजे ठेवणारच. नावाची हाय मनी आणि अख्ख्या कदमांना पाच पिया पाणी. दोघेही ऐकायला तयार नाहीयेत. सुजय भाऊजी आणि अर्जुन. अर्जुनला असं वाटतंय सुजयला जर का बाहेर काढलं तर तो बाहेर आल्यानंतर काहीतरी दंग घालेल आणि ते माझ्या बाळासाठी. नाही, म्हणतोय ते खरंच आहे, पण एवढं आता पिऊताईचं कारणही समोर घेतलंच की पिऊताईसाठी म्हटलं सुजय भाऊजींना जरा बाहेर काढ, पण तो पिऊताईला जाऊन समजवायला गेला आणि मग दोघेही जण माझ्याकडे आले आणि म्हटले की सुजयला काही दिवस आतच राहू देत. झालं आता म्हणजे अर्जुन ऐकणारच नाही. तर आज सकाळी सुजय भाऊजींना पण भेटून आले. हो, तू काय बोललीस का त्याच्याशी, तुला माहिती आहे म्हणून? नाही हो सरकार. बोलू नकोस त्याला, त्याच्या पोटात काही राहत नाही. फटदिशी त्या संकल्पला बोलेल तो. आणि मग काय, अर्जुन मध्ये माझ्यामध्ये भांडण लावायला सुद्धा काय? नाही नाही, तुर्तास आपल्यात भांडण नकोत. अप्पे, तुझ्यात अर्जात भांडण असतील ना तर आपण कुठल्याही गोष्टीचा सामना करू शकतो. अहो सरकार, पण आत्ता काय करायचं? सुजय भाऊजी पण अडून बसलेत. आज सकाळी म्हणत होते मला प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा हवाय. बघितलं ना कसा आडमोठेपणा करतोय तो. मी सुजा, स्वप्नील आणि अर्जुन असे तीन हिस्से करणार होतो प्रॉपर्टीचे. सरकार जाऊ द्या ना, असे अर्जुन तुम्हाला कधीच हे नाही बोलणार. नाही, त्याच्या बापाच्या बाबतीत मी जी चूक केली ना ती मला परत होऊ द्यायची नाही. हो सरकार, पण अर्जुनला प्रॉपर्टी मधला समान हिस्सा दिला तर त्याच्या आईनही ना परत येणार. हो सरकार, पण तुम्ही त्याच भावनेने करताय ना. हा, पण जाऊ द्या ना, नको त्यावर आता परत बोलायला. आणि अर्जुन जरी नाही बोलला तरी सुद्धा आम्ही वाटणीचा विषय घरात काढला की लगेच वादाला तोंड फुटणार आहे. ती मनी काही गप बसणारतली नाहीये. मग आता दुसरा कुठला पर्याय आपल्याकडे, तो शोधला पाहिजे ना. नाही तर मग सुजय भाऊजी अर्जुनला सगळं सांगून मोकळे होतील. थोड्या पैशाचा विचार करून पाप करून बसलो, त्याची फळं अशी चुकवावी लागतील असं कधी वाटलं नव्हतं. सरकार, आता त्या गोष्टीचा विचार नका करत बसू. सुजय भाऊजी अर्जुनला हे सगळं कसं नाही सांगणार ह्याची काळजी घेऊया आपण. बरोबर बोलतीयस तू, मी बोलून बघतो तसं वकिलांशी. तुम्हाला काय करायचं ते लवकरात लवकर कर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.